आपला तास आहे संस्कृत विषयाचा आपण चौदावा पाठ आपण आता शिकणार आहोत मनोराज्यस्य फलम तर या पाठामध्ये संस्कृत साहित्यातील कथासंग्रहांची नावे आलेली आहेत तुम्हाला माहिती आहेत संस्कृत साहित्यात कथासंग्रह कोणते नाही तर संस्कृत साहित्यामध्ये तीन कथासंग्रह आहेत पंचतंत्र शोकसप्तती आणि हितोपदेश शुकसप्तती नामाचा कथासंग्रह एक व्यापारी असतो तो व्यापारी बाजारासाठी काही दिवसांसाठी व्यापाराला दुसऱ्या राज्यात जातो पूर्वीच्या काळी व्यापार आपल्या राज्यात जर होत नसेल तर दुसऱ्या राज्यात जाऊन केला जात असे तर तो व्यापारी दुसऱ्या राज्यात गेला असता त्याच्या घरी त्याची पत्नी आणि त्याचे दोन मुलं हे घरी एकटे असतात म्हणून त्यांच्या घरी एक पोपट असतो पोपट प्राणी हा प्रसिद्ध कशासाठी बोलण्यास तर या पोपटाने त्या मुलांचं मनोरंजन करण्यासाठी रोज एक कथा सांगितली आणि त्या व्यापाऱ्याची जी पत्नी होती त्या पत्नीने ह्या सगळ्या कथा लिखित स्वरूपात ठेवल्या त्या ग्रंथाला नाव दिलं शुकसप्तती त्याचप्रमाणे पंचतंत्र नावाचा एक कथासंग्रह पंचतंत्र अमरशक्ती नावाचा एक राजा होता त्या राजाला चार मुलं पण त्याची चारही मुलं विद्येने ज्ञानाने कमी होते मग आता आपल्या मुलांना विद्वान कसे करावे हा प्रश्न त्याच्यासमोर होता मग विष्णू शर्मा पंडित या गुरूंना तो भेटला आणि या गुरूंकडे त्याने आपला प्रश्न मांडला तर विष्णू शर्मा पंडितांनी राजाला उपदेश केला की चारही मुलांना माझ्या आश्रमामध्ये शिकण्यास पाठवून द्या त्यांना मी विद्वान करेल कमीत कमी, कमी राजनीतीशास्त्रामध्ये तरी मी त्यांना विद्वान करेल विष्णू शर्माने सांगितल्याप्रमाणे अमरशक्ती राजा मुलांना त्याच्या राज आश्रमामध्ये पाठवतो तर सर्व विद्यार्थ्यांना शिकवावे तसे या विद्यार्थ्यांना शिकवता येणार नाही याचं ज्ञान विष्णू शर्मा पंडिताला अवगत झालं मग विष्णू शर्मांनी एक मार्ग निवडला तो म्हणजे कथांचा लघुकथांचा आणि बोधकथांचा लघुपण बोध देणारी एक कथा आणि या कथांमध्ये त्यांनी पात्र घेतले ते सर्व प्राणी मात्र प्राणी पशु पक्षी ते का घेतले विष्णू शर्मांनी त्या मुलांशी काही संवाद साधला आणि त्या संवादातून त्यांना समजलं की या मुलांची आवड ही प्राणी पशु पक्ष्यांशी आहे म्हणून आपण एक रोज काल्पनिक कथा त्या मुलांना सांगावी आणि या कथेमधले पात्र असावे पशुपक्षी आणि या का पशुपक्ष्यांच्या माध्यमातून एक बोध एक राजनीती तत्त्व रोज या मुलांना द्यावे असं विष्णू शर्मांनी ठरवलं आणि अशा रोज एक कथा ते त्यांना सांगू लागलेत तर विष्णू शर्मांनी ज्या काही कथा सांगितल्या त्या कथा त्यांनी पाच प्रकारामध्ये सांगितल्या एक एक शास्त्र त्यांना शिकवलं आधी त्यांना व्यवहार शास्त्र शिकलो व्यवहार कसा करावा आपला व्यवहार म्हणजे वर्तवणूक वर्तणूक कशी असावी मग वर्तवणूक असण्यासाठी त्यांनी बोधपर बोधपररचनात कथा प्राणी पक्षांच्या केल्यात आणि त्या मुलांना रोज एक एक कथा सांगितली आणि रोज एका कथातून जीवनशैलीचा एक संदेश त्यांना दिला त्यानंतर त्यांना नीतीशास्त्र त्यानंतर अर्थशास्त्र अशा पाच प्रकारच्या कथा त्यांनी सांगितल्या आणि या सांगितलेल्या कथा म्हणजेच पंचतंत्र कथासंग्रह जो आहे त्या कथासंग्रहाचे पाच प्रकार आहेत त्यामधील अर्थशास्त्र या विभागातून आपला प्रस्तुत पाठ घेतलेला आहे मनोराज्यस्य फलम मनोराज्य म्हणजे मनाने केलेले राज्य मनाने केलेले म्हणजे काय क्रिया न करता केवळ मनाने ठरवून केलेले राज्य मग त्याचे फळ काय प्राप्त होते ते आपण पाठात बघणार आहोत तर आपण बघूया आपला पाठ मनोराज्यस्य फलम